सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनल वर। अच्छे दिन वाल्या मोदींनी आणले जनतेचे बुरे दिन असे म्हणत चेतन नरोटे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जुना प्रभाग क्रमांक 1 मध्ये होणाऱ्या हात से हात जोडो अभियानाच्या पूर्वतयारीसाठी सेवा दलाचे प्रदेश सचिव संयोजक अशोक कलशेट्टी यांनी महाराष्ट्र सेवा दलचे माजी अध्यक्ष चंद्रकांत दायमा आणि शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वाची बैठक मड्डीवस्ती माऊली चौक येथे आयोजित केली होती। तसेच यावेळी 1923 पासून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे प्रतीक बनलेला तिरंगा आणि पांढऱ्या रंगात चरखा असलेला काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकवून झेंडावंदनही करण्यात आला। यावेळी बोलताना अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की या देशातील नागरिकांना अच्छे दिनाच्या नावाने अनेक भूलथापा मारून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारमुळे देशात पेट्रोल डिझेल गॅसचे दर आणि महागाई प्रचंड वाढली आहे। आता हात से हात जोडो आणि प्रत्येकाच्या घरामध्ये राहुलजींचा संदेश आहे। काय संदेश आहे? त्या संदेशामध्ये भारत जोडो, भारत जोडो नफरत छोडो, भारत हा कसा घडला आणि 70 वर्षामध्ये भारतामध्ये काँग्रेसने काय काय केलं आणि या 10 वर्षामध्ये मोदीने काय काय केलं कोणी या ठिकाणी ह्या देशामध्ये महिलावरांचे अत्याचार होत आहे, महागाई वाढलेली आहे, युवकांच्या हाताला काम नाही, हे सर्व त्या चार्जशीट मध्ये आहे। आणि म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये माझे नेते आदरणीय नाना पटोले, आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब आणि पंडित शिंदे यांनी आम्हाला एक अजेंडा दिलाय। या बैठकीस नगरसेवक विनोद भोसले, सेवादलचे प्रदेश सचिव अशोक कलशेट्टी, सरचिटणीस केशव इंगळे, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, माननीय परिवहन समिती सदस्य तिरुपती परकीपंडला, राजेंद्र शिरकुल, ॲडव्होकेट अमित आळंगे, विवेक कन्ना, प्रवक्ते नागनाथ कदम यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।